सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विळखा फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज किमान 2000 अधिक नागरिक कोरोनाबाधित होत असल्याने सातारा जिल्ह्यात चिंतेची बाब बनून राहिलेली आहे. रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी रोज कोरोनाबाधित नागरिक डिस्चार्ज देखील रोज किमान 1500 अधिक नागरिक सुखरूप घरी परतत आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत असला तरी देखील कोरोनावर उपचार घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मात्र कमी पडत आहे. ही बाब लपलेली नाही. साताऱ्यात निर्बंध लागले असले तरी नागरिक मात्र चोरी छुपे बाहेर फिरत असताना दिसत आहेत. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी राम शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा गेले अनेक दिवस रुग्णांची संख्या सतत वाढते. 2 दिवसामध्ये पॉझिटिव्हचा रेट थोडा कमी आला आहे, परंतु तो पूर्ण कमी आलेला नाही. काळजी घेणं आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं जे आपले मूळचे हॉस्पिटल आहेत, काही ट्रस्टचे हॉस्पिटल आहेत, खाजगी डॉक्टर्स पुढे आले, त्यांना आपण परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी रुग्णांची चांगल्या प्रकारची सोय निश्चित करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय काशी हे आपण चालू केलेलं आहे. माहुलीला केंद्र चालू केलेलं आहे. काल वाई तालुक्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग या ठिकाणी एक मॅप्रोच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी हॉस्पिटल आपण उभं केलेलं आहे. आपला जो बॅडमिंटनचा जो हॉल आहे जम्मू कोट शेजारी, तिथंसुद्धा 78 बेडची व्यवस्था सुरू आपण केलेली आहे आणि तिथे रुग्ण येतात. जो ऑक्सिजन आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये येतो तो बेल्लारीमधून, पेणमधून, कोल्हापूरमधून येतो. त्याचा पुरवठा कमी अधिक होतो आहे, त्यामुळे निश्चित चिंतेमध्ये भर पडते. पण त्या परिस्थितीमध्ये जो ऑक्सिजन आहे त्यावर आपण सर्वांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर जे सिलेंडर आहेत, जम्बो सिलेंडर आहेत, त्याची व्यवस्था करत असताना आपल्या जिल्ह्यामध्येच जे शिरवळच्या जवळ एक सोनाराईस नावाची कंपनी आहे आणि सातारामध्ये के बर्ड या ठिकाणी सुद्धा ते सिलेंडर भरण्याची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सुद्धा 4 ठिकाणी हॉस्पिटलच्याच परिसरामध्ये आपण ऑक्सिजनची प्लांट उभी करतोय. अशा प्रकारची व्यवस्था आपण करतोय. जनतेनं घाबरून न जाता आपण या आजारावर आपल्याला मात करायची आहे. त्यासाठी आपण जे आपले नियम आहेत, सुरक्षित अंतर, मास्क वापरणे, स्वच्छता ही ठेवली पाहिजे आणि घाबरून न जाता, न घाबरता या आजाराला आपण सर्वांनी सामोरं जाऊया. लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये प्रशासनानं निर्णय घेतला त्याप्रमाणे आता आपल्याला 15 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन अतिशय कडकपणे त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या आजारातून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिलीफ किंवा थोडंसे सुटका यामध्ये होईल अशासाठी सर्वांनी सहकार्य करावं असंही आवाहन या निमित्ताने या ठिकाणी करतो. नमस्कार, मी रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये COVID-19 पेशंट आहेत ते वाढायला लागलेले आहेत. आपला सर्वांना माहीत आहे की दररोज 2500 जवळजवळ पेशंट येतात. आम्ही साधारणतः 6 ते 7000 लोकांच्या टेस्ट करतो, त्यामध्ये 34-35% जवळजवळ पॉझिटिव्ह येत असते, पॉझिटिव्हिटी येते. आणि यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जो केलेला आहे तो कडक करण्याचा भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये दिनांक 4 मे 2021 ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये 4 मेला सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 मेला रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 00 वाजेपर्यंत आपला हा लॉकडाऊनचा कालावधी राहणार आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विशेषतः दूध, भाजीपाला, फळे आणि किराणा हे जे आपण 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवले होते ते आता पूर्णपणे बंद राहणार आहेत. आणि या कालावधीमध्ये दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा माल विक्रेते हे आपल्या दुकानातून जशी नागरिकांची, ग्राहकांची मागणी असेल त्याप्रमाणे घरपोच सुविधा करू शकतात. मात्र घरपोच सुविधा ही फक्त 7 ते 11 या वेळेत राहणार आहे.
ही घरपोच सुविधा करत असताना संबंधित दुकानदार अथवा विक्रेता यांनी नगरपालिका नगरपंचायत हद्दीमध्ये मुख्याधिकारी चीफ ऑफिसर यांच्यामार्फत परवानगी घेतली पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून आपल्या व्हेंडर किंवा आपला जो विक्रेता असेल त्यांनी आपल्या डिलिव्हरी बॉयची एक पास त्या ठिकाणी काढून घेतला पाहिजे. तो पास आजच आम्ही संबंधित तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यास सांगितलेला आहे. याचबरोबर जे होलसेल भाजी मंडई आहे ती फक्त साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद ग्राउंडवरती त्यामध्ये फक्त त्या व्हेंडरना त्या ठिकाणी भाजी विकत घेता येईल आणि ती भाजी विकत घेऊन फळे भाजी विकत घेऊन ती आपल्या दुकानात नेऊन आपल्या दुकानामार्फत संबंधित डिलिव्हरी बॉयमार्फत घरपोच सुविधा द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दुकान आपलं चालू ठेवायचं नाही. त्याचबरोबर हॉटेल्स आणि रस्त्यावरील विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना आपला जो पदार्थ बनवलेला असेल तो पदार्थ घरपोच डिलिव्हरीद्वारे आपल्या डिलिव्हरी बॉयमार्फत घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ती सकाळी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर बार वाईन शॉप किंवा बिअर बार शॉपी यामधून जी होम डिलिव्हरी पूर्वीप्रमाणे जी चालू होती ती तशीच संध्याकाळी 5 दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत चालू राहणार आहे. कृषी बिबियाणं दुकाने अथवा खते अवजारे जे दुकानं आहेत त्याच्या वेळासुद्धा ह्या सकाळी 7 ते 11 या वेळेत राहतील. शेतकरी त्या ठिकाणी त्या खरेदीला येऊ शकतात. मात्र या दुकानातून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डिलिव्हरी हे स्वतः त्या दुकानदारांनी द्यायचे आहे. पेपर डिलिव्हरी चालू राहणार आहे. अत्यावश्यक उद्योग जे आहेत ते चालू राहणार आहेत. पेट्रोल पंप गॅस हे पूर्वीप्रमाणे चालू राहणार आहेत. मात्र गॅसच्या बाबतीत होम डिलिव्हरी फक्त उपलब्ध होणार आहे. गॅस एजन्सीनी तशा आपल्या होम डिलिव्हरीचे जे काही एजंट असतील किंवा जे पासेस असतील ते संबंधित डिलिव्हरी बॉयला दिले पाहिजेत आणि त्यांच्यामार्फत ही होम डिलिव्हरी द्यायची आहे. हायवेवरील ढाबे आणि हॉटेल्स हे चालू राहतील. मात्र त्यांना पार्सल सुविधा फक्त उपलब्ध करून देण्याची मुभा राहील. बँका आणि इतर शासकीय कार्यालय हे पूर्वीप्रमाणेच त्यांच्या ज्या पूर्वीचे आदेश आहेत त्याप्रमाणे चालू राहतील. मेडिकल सुविधा संबंधित मेडिकल दुकान हे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहील. मात्र हॉस्पिटल अटॅच जी दुकान आहेत ते मात्र 24 तास चालू राहतील. खाजगी प्रवासी वाहतूक पूर्वीप्रमाणे जे सूचना राहतील. हा जो आम्ही प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय विशेषतः ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातून कमीत कमी पेशंट्स या ठिकाणी यावे किंवा कोविडचा प्रसार कमी व्हावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून घेतलेला आहे. तर आजच आम्ही संबंधित तहसीलदार मुख्याधिकारी नगरपंचायत नगरपरिषद संबंधित आमचे उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत हा आम्ही बैठक घेऊन सर्वांना ह्या सूचना दिलेल्या आहेत. माझं सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती राहणार आहे आपण या लॉकडाऊनचा निश्चितपणे पालन कराल आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या कोविडच्या संदर्भात कमीत कमी प्रादुर्भाव होईल या संदर्भात आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे केसेस दररोज मोठ्या प्रमाणात येत आहे. जवळपास 2500 केसेस दररोज येत आहे. त्या बॅकग्राऊंडवर प्रशासन आणि पोलीस प्रशासनने आम्ही पूर्ण मेहनत दिवसरात करत आहे. 5 तारीखपासून लॉकडाऊन पण जाहीर झालेला आहे. त्यामध्ये आता प्रत्येक सिटी पॉईंटची एंट्रीला आणि जिल्हा एंट्रीला पण पोलीसच्या चाकचोकत बंदोबस्त लागलेला आहे. सकाळी 7 ते 11 पिरियडमध्ये फक्त होम डिलिव्हरीची लोकांना परवानगी आहे आणि त्या पिरियडमध्ये फिरणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात ऑल आऊट ऑपरेशन करून पोलीस कारवाई करत आहे. त्यामध्ये फाईन असो FIR असो
आणि इतर कारवाई पण आम्ही करत आहे। तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ही जो एवढा मोठा 20,000 ॲक्टिव रुग्ण सारखा आकडा झालेला आहे सताराचा, त्याला जर कुठेतरी थांबायचे आहे तर आपल्याला सर्वांना सेल्फ डिसिप्लिनची गरज आहे। पोलीसचा किंवा हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचा सर्वांनी सहकार्य केला पाहिजे, तरीही कुठेतरी हे आकडा आम्ही कमी आणण्यामध्ये सक्सेस भेटेल। आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढे खूप गंभीर त्याचे दिसू शकते, त्यासाठी सर्वांना याच्यामध्ये पूर्ण सहकार्य करावे। आतापर्यंत पोलिसांनी जवळपास विना मास्क फिरणाऱ्यावर ऑलमोस्ट 40,000 केसेस आम्ही केले आहे। वाहनावर ऑलमोस्ट 9,500 जास्त केसेस, आणि जो दुकान सोशल डिस्टन्सिंगचे नियम किंवा कोरोनाचे नियम पाळत नाही अशी मोर दॅन 800 जास्त दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे। ही कारवाई अजूनही चालू आहे। जर कोणतीही दुकान कोरोना नियमाचं उल्लंघन करून उभे राहतील, दुकान, रेस्टॉरंट, ढाबा असो, त्याला पोलीस आणि महसूल विभाग आणि म्युनिसिपल हे मिळून सील करण्याची पण कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ते तसंच राहतील। आणि MV Act केस असो किंवा कोरोना विना मास्क केस असो, ते मोठ्या प्रमाणात पोलीस करत आहे। पण ते केसेस करण्यामागेचा उद्देश्य फक्त एकच आहे की लोकांनी हे नियम पाळले पाहिजे, कारण शेवटी हे सगळा उपाययोजना लोकांसाठीच आहे आणि लोकांनीही समजला पाहिजे, हीच सर्वांना मी विनंती करतो। मी सागर भोगावकर। आज साताऱ्यातली जी करोनाची परिस्थिती आहे, दररोज 2,000 वरती पेशंट मिळत आहेत। ह्याचं कारणीभूत म्हणजे प्रशासन, ज्यावेळी पहिली लाट आली त्यावेळी प्रशासनानं दुसरी लाट येईल हे गृहीत धरून जी तयारी करायला पाहिजे होती ती प्रशासनानं केली नाही। हा प्रशासनाचा निष्काळजीपणा हा सातारकरांना भोगायला लागत आहे। आज दररोज 2,000 पेशंट मिळत आहेत। जर तीच दुसरी लाट येईल म्हणून तयारी केली असती तर प्रशासनानं तयारी केल्यामुळं पेशंटना उपचार वेळेत मिळाले असते, इकडे तिकडे फिरायची गरज पडली नसती, आणि जे मृत्यूचं तांडव आहे ते कमी झालं असतं। आज दररोज 48-50 सातारा जिल्ह्यात मृत्यू लोक पावतायत, हे खूप साताऱ्याच्या दृष्टीनं भयानक आहे। आणि ह्यासाठी प्रशासनानं जी काळजी घ्याय पाहिजे होती ती घेतली नव्हती, घेतली नसल्यामुळं त्याचा उद्रेक झाला आणि दररोज आज साताऱ्यात 2,000-2,200 पेशंट मिळत आहेत।